नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या सेशनमध्ये नकलाकार व खेडूत हा पाठ बघत होतो. नकलाकार म्हणजे कोणता कलाकार जो दुसऱ्यांची नक्कल करतो त्याला आपण नकलाकार असं म्हणतो. असे अनेक नकलाकार किंवा कलाकार पूर्वी गावोगावी जत्रेमध्ये जायचे आणि तिथे कार्यक्रम करायचे. असाच एक नकलाकार एका खेडेगावात जातो आणि खेडेगावात गेल्यानंतर तो अनेक कार्यक्रम करत असतो किंवा अनेक नकला करत असतो. कोणत्याही नटाच्या असतील किंवा कुठल्याही गावकऱ्याच्या असतील अशा तो अनेक नकला करत असतो. आणि तो नकला करत जे होता त्या नकला सगळ्यांना का आवडत होत्या, कारण त्याचे कपडे अतिशय उंची होते, जे भरजरी मोठे किमती असे होते. आणि त्याचबरोबर त्याचं बोलणं जे होतं ते खुसखुशीत, म्हणजे सतत तो सगळ्यांना हसवत होता, सतत जोक करणं विनोद करणं असं तो गोष्टी करत होता. त्यामुळे त्याच्या नकला प्रभावी ठरत होत्या किंवा त्याचा प्रभाव त्याची छाप सगळ्या खेडूत लोकांवरती किंवा गावातल्या लोकांवरती पडत असते. एकदा काय होतं की त्याने डुकराच्या पिल्लाचा आवाज काढला. डुकराच्या पिल्लाचा आवाज काढल्यावरती एक खेडूत तिथे येतो, म्हणजे एक गावातली व्यक्ती तिथे येते आणि ती म्हणते की डुकराच्या पिल्लाचा आवाज असा नसतो. आणि तो खेडूत डुकराच्या पिल्लाचा आवाज काढतो. प्रत्यक्षात त्यांना आवाज काढलेला नसतो, त्याच्याजवळ जे डुकराचं पिल्लू आहे त्याला तो चिमटा काढतो, त्यामुळे ते पिल्लू ओरडतं. पण जे डुकराच्या पिल्लाचा आवाज खेडूतानं काढलेला असतो किंवा खेडूतानंच सांगितलेला असतो, त्याला ते जे बाकीचे लोक असतात किंवा श्रोते ऐकणारे असतात ते म्हणतात असा पिल्लाचा आवाज नसतो, जसा नकलाकारानं काढला तसाच पिल्लाचा आवाज आहे. त्याच्यावरती तो खेडूत ते डुकराचं पिल्लू आपल्या कांबळीतनं घोंगडीतनं बाहेर काढतो आणि म्हणतो की प्रत्यक्षात मी डुकराच्या पिल्लाचा आवाज काढलाच नाही, ह्याला फक्त चिमटा दिला आणि चिमटा दिल्यामुळे त्या डुकरानं तो ओरडला किंवा त्याचा पिल्लाचा आवाज आला. पण तुम्ही तो खोटा ठरवताय. का खोटा ठरवताय? कारण तुम्हाला असं वाटतंय की मी पिल्लाचा आवाज काढला. आणि तो नकलाकार उंची कपडे आहेत, खुसखुशीत बोलणं आहे म्हणून तुम्हाला त्याचं खरं वाटतंय. मी खऱ्या पिल्लाचा आवाज काढून किंवा खरं पिल्लू तुम्हाला दाखवलं तरीसुद्धा तुमचा विश्वास नाही, कारण मी अतिशय साधा आहे, माझे कपडे जे आहेत ते अतिशय साधे आहेत, गरीब आहे मी, त्यामुळे माझं खरं वाटत नाही. जरी मी प्रत्यक्ष पिल्लाचा आवाज तुम्हाला ऐकवला असला तरी तुम्हाला तो खरा वाटत नाही. मग ह्याच्यावरनं आपण काय बोध घ्यायचा? तर असा बोध आहे की आज आपण बाहेरच्या थाटमाटावरती भुलतो. म्हणून म्हणतात की दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. म्हणजे आपण काय बघतो की दिसायला व्यक्ती चांगली आहे का, ती बोलायला व्यक्ती चांगली आहे का, ह्याच्यावरनं आपण त्या व्यक्तीची पारख करतो. पण तिच्या खऱ्या कलागुणांची पारख ही जवळ गेल्यावरती किंवा बाहेरच्या थाटामाटापासून करण्यापेक्षा तिच्या अंतरंगाची पारख केली तर आपण खऱ्या योग्य व्यक्तीला पोचवू शकलो, तर त्याला महत्त्व आहे आणि त्याची किंमत आपण केली पाहिजे, हे ह्या पाठावरनं आपल्याला शिकायचं आहे. एका गावी एका नकलाकाराने दररोज कुठे ना कुठे कार्यक्रम होत होते. त्याचे उंची कपडे व खुसखुशीत बोलणे यामुळे त्याच्या नकला फार प्रभावी होत होत्या. म्हणजे नकलाकाराचे दररोज कुठे ना कुठेतरी कार्यक्रम होत होते. दररोज म्हणजे प्रत्येक दिवशी, त्याला दररोज असं शब्द आहे, दररोज कुठे ना कुठेतरी कार्यक्रम होत होते. म्हणजे कार्यक्रम म्हणजे प्रोग्रॅम. त्याचे उंची कपडे, उंची म्हणजे श्रीमंत कपडे किंवा महत्त्वाचे कपडे असे, व खुसखुशीत बोलणे, खुसखुशीत म्हणजे सतत विनोदाचं बोलणं किंवा बोलण्यात अतिशय आनंद असणं, असं खुसखुशीत बोलणं, त्यामुळे त्याच्या नकला फार प्रभावी होत, म्हणजे त्याच्या त्या नकला ज्या होत्या त्या छाप पाडण्यासारख्या होत होत्या. एका कार्यक्रमात त्याने डुकराच्या पिल्लाचा आवाज काढला.
आणि वा वा अगदी हुबेहूब असे म्हणून श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. वा वा म्हणजे खूप सुंदर, अगदी हुबेहूब. हुबेहूब म्हणजे काय की जसा डुकराच्या पिल्लाचा आवाज आहे तसाच डुकराच्या पिल्लाचा आवाज तू काढलेला आहेस, म्हणजे नक्कल वाटत नाही आहे तर खराच आवाज काढलेला आहे असं श्रोत्यांना म्हणायचं आहे. हुबेहूब म्हणजे तंतोतंत जशीच्या तसे. वा वा अगदी हुबेहूब असे म्हणून श्रोत्यांनी, श्रोते म्हणजे कोण, जे ऐकणारे त्याला श्रोते असं आपण म्हणतो. वक्ता म्हणजे बोलणारा, श्रोता म्हणजे ऐकणारा. श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. टाळ्या अतिशय वाजतील तेव्हा आपण काय म्हणतो, टाळ्यांचा कडकडाट झाला. तसं विजांचा गडगडाट तसं टाळ्यांचा कडकडाट. पण त्याचवेळी अंगावर घोंगडी घेतलेला एक खेडूत उभा राहिला. घोंगडी म्हणजे एक प्रकारचं कांबळं किंवा वस्त्र, त्याला घोंगडी. पूर्वीच्या काळी शेतकरी लोक घोंगडी आपल्या खांद्यावर घेऊन जात असत की कुठंही बसायला त्या घोंगडीचा उपयोग होत असे, म्हणून ती घोंगडी असायची. तर तशी घोंगडी किंवा कांबळं घेतलेला एक खेडूत, खेडूत म्हणजे गावातील व्यक्ती, गावकरी, उभा राहिला व डुकराच्या पिलाचा आवाज असा नसतो तर मी काढतो तसा असतो असे म्हणाला. त्यानं काय सांगितलं की तुम्ही ह्या नकलाकारानं काढलेल्या डुकराच्या पिल्लाचा आवाज योग्य आहे, हुबेहूब आहे असं म्हणता, पण खरा प्रत्यक्षात डुकराच्या पिल्लाचा आवाज असा नसतो असं त्याने सांगितलं. तर मी जसा काढतो तसा असतो असे म्हणाला आणि त्याने डुकराच्या पिल्लाचा आवाज काढला. त्याचबरोबर श्रोते ओरडू लागले, छे छे तुला तो आवाज काढणे जमले नाही, नकलाकाराने काढला तसाच तो असतो. मग जसं त्यानं तो आवाज काढला, डुकराच्या पिल्लाचा आवाज काढला, तर त्याच्याबरोबर ते श्रोते जे होते म्हणजे ऐकणारे जे लोक होते त्यांनी काय सांगितलं की तुला आवाज काढणं जमलं नाही, जसं नकलाकारानं आवाज काढला तोच खरा डुकराच्या पिल्लाचा आवाज आहे आणि तोच योग्य आहे, तुला मात्र ते जमलेलं नाही असं त्यांनी सांगितलं. याप्रमाणे बोलून प्रेक्षक त्या खेडूताला तिथून हकलू लागले. का हकलू लागले, कारण त्यानं कांबळं किंवा घोंगडी घेऊन तो साध्या वेशात आलेला होता, त्यामुळे हा जो शेतकरी आहे किंवा हा जो खेडूत आहे, गावातला व्यक्ती आहे, त्याला काहीही योग्य जमलेलं नाही. का तर नकलाकारासारखं त्याचं उंची कपडे नव्हते, त्याच्यात थाटमाट नव्हता, त्यामुळे सगळ्यांना असं वाटलं की ह्यानं जो डुकराच्या पिल्लाचा आवाज काढला तसा डुकराच्या पिल्लाचा आवाज नसतो आणि नकलाकारानं जसा काढला तोच योग्य आवाज आहे असं सगळ्यांना वाटलं. म्हणून ते प्रेक्षक जे होते, जे ऐकणारे बघणारे जे लोक होते, ते त्या खेडूताला हकलून द्यायला लागले. तेव्हा त्याने आपल्या घोंगडीत लपवलेले डुकराचे पिल्लू बाहेर काढले व तो श्रोत्यांना म्हणाला, म्हणजे जेव्हा त्या खेडूताला ती लोक प्रेक्षक श्रोते जे होते ते तिथनं त्याला हकलायला लागले की तू जो आवाज काढलास तो चुकीचा आहे आणि नकलाकारानं काढलेला आवाजच बरोबर आहे, तेव्हा त्यानं काय केलं, आपल्या घोंगडीत लपवलेलं डुकराचं पिल्लू बाहेर काढलं आणि तो श्रोत्यांना म्हणाला, म्हणजे जे ऐकणारे होते त्या श्रोत्यांना, प्रेक्षकांना तो म्हणाला, खरं पाहता मी ओरडलोच नव्हतो, मी फक्त माझ्या घोंगडीत लपवलेल्या या डुकराच्या पिल्लाला चिमटे घेतले व हे पिल्लूच ओरडले. मग तेव्हा त्यानं सांगितलं की तुम्ही म्हणता की मी काढलेल्या डुकराच्या पिल्लाचा आवाज हा खोटा आहे, प्रत्यक्षात मी तो आवाज काढलाच नाही. तर कोणी काढला, तर प्रत्यक्ष डुकराच्या पिल्लानंच तो आवाज काढला, कारण मी त्याला चिमटा दिल्यामुळे तो ओरडला किंवा ते पिल्लू ओरडलं आणि त्याचा आवाज निघाला. पण तुम्ही प्रत्यक्ष डुकराच्या पिल्लाचा आवाज खोटा ठरवला, म्हणजे तुम्हाला तो डुकराच्या पिल्लाचा आवाज ऐकलेला खरा वाटला नाही. का खरा वाटला नाही, कारण नकलाकारासारखं मी सजून नटून ठतून आलेलो नाही, त्यामुळे तुम्ही खऱ्या डुकराच्या पिल्लाचा आवाज असून सुद्धा तो खोटा ठरवलात, कारण नकलाकारासारखाच मी सजून नटून आलो नव्हतो व त्याच्यासारखा मी खुसखुशीत बोलत नव्हतो. म्हणजे त्याचे जसे उंची कपडे आहे तो जसा नटून सजून आलेला आहे आणि नटून सजून आल्यामुळे
खोटं असलं तरीसुद्धा तो प्रभावीपणे मांडतो आहे, आणि मी खरं बोलतो आहे पण मी नटून सजून नाही आलेलो त्यामुळे माझा प्रभाव पडत नाही आहे. त्याच्यासारखं मी खुसखुशीत बोलत नाही, त्याच्यासारखे माझ्याकडे उंची कपडे नाहीत, मी नटून सजून किंवा मेकअप करून आलेलं नाही म्हणून तुम्ही मला खोटं ठरवलं. जरी माझ्याकडे प्रत्यक्ष डुकराच्या पिल्लाचा आवाज असला तरीसुद्धा तुम्ही तो खोटा ठरवलात. का खोटा ठरवलात? कारण मी त्या नकलाकारासारखे उंची कपडे घातले नाहीत किंवा उंची कुठल्याही प्रकारचे वस्त्र नाहीत माझ्याकडे, खुसखुशीत बोलणं नाही, आणि त्यामुळे तुम्ही प्रत्यक्ष डुकराच्या पिल्लाचा आवाजसुद्धा खोटा ठरवलात. जग हे बऱ्याच वेळा माणसाच्या बाहेरच्या थाटामाटावरून त्याची किंमत करते. मग त्याच्यावरनं त्यानं काय सांगितलं की तुम्ही सगळे श्रोते जे आहात किंवा जग जे आहे ते काय करतं, बऱ्याच वेळा माणसाची पारख किंवा त्याची किंमत ही बाहेरच्या थाटामाटावरूनच करतं. म्हणजे तो किती सजून आला आहे, तो किती मेकअप करून आला आहे, ह्याच्यावरनं त्या माणसाची किंमत ठरते. त्यानं घातलेले उंची कपडे, त्यानं वापरलेले मेकअप साहित्य असेल किंवा त्याचं बोलणं असेल, त्याच्यावरनं जग भुलतं. पण प्रत्यक्षात माणसाची किंमत किंवा पारख ही त्याच्या बोलण्यातून, त्याच्या वागण्यातून आणि त्याच्या अंतरंगातून झाली पाहिजे असं ह्या खेडूतानं सगळ्या श्रोत्यांना सांगितलं. ह्या कथेमधून आपल्याला असं शिकायचं आहे की केवळ बाहेरच्या जगात थाटमाटावरून आपण कुठल्याही माणसाची किंमत करू नये. जसं हिरा, हिऱ्याची पारख कोण करू शकतं? तर सोनारच करू शकतो. कारण हिरा जसा चमकतो तसंच दुसरा दगड पण चमकू शकतो. मग तो दगड आहे की हिरा आहे हे कोण ओळखतं? तर योग्य पारख करणारा माणूसच ते ओळखतं. तसंच ह्या नकलाकार आणि खेडूतामध्ये सुद्धा खेडूतानं प्रत्यक्ष डुकराच्या पिल्लाचा आवाज काढला तरीसुद्धा सर्वांनी तो खोटा ठरवला. का खोटा ठरवला? कारण खेडूत साधी कांबळी घेऊन किंवा घोंगडी घेऊन तिथं सर्वांच्या समोर उभा राहिला होता. त्यानं कोणत्याही प्रकारचा थाटमाट केलेला नव्हता. त्याचं बोलणं जे होतं ते सुद्धा साधं होतं. त्यामुळे सर्वांनी त्याचे खऱ्या डुकराच्या पिल्लाचा आवाज असून सुद्धा तो खोटा ठरवला. आणि नकलाकार जो कलाकार म्हणून आला होता, त्याचे उंची कपडे किंवा खुसखुशीत बोलणं, थाटमाट, ह्या सगळ्यामुळे त्याचं खोटं जरी होतं, डुकराच्या पिल्लाचा आवाज त्याने खोटा काढला होता, चुकीचा काढला होता, तरीही सर्वांनी तो खरा ठरवला. असंच जग असतं हे आपल्याला शिकवणारा हा पाठ आहे. तर आपणसुद्धा प्रत्येक व्यक्तीची, कुठल्याही माणसाची पारख करायची असेल तर ती व्यक्ती योग्य आहे की नाही, किंमत तिची कशी आहे, तिची पारख कशी आहे, ही आपण नुसत्या थाटमाटावरनं न करता त्याच्या अंतरंगातून केली पाहिजे, हा बोध आपल्याला या पाठातून घ्यायचा आहे. धन्यवाद.